नमस्कार, आपण आज श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील पाचव्या भागातील अपघात या सातव्या लेखाचं वाचन करणार आहोत. अपघात कधी वेळ ठरवून होत नाही. अचानक घडणाऱ्या घटनेतून जी जीवित आणि वित्तहानी होते त्याला आपण सामान्यपणे अपघात असं म्हणतो. अपघात घडण्यामागचं खरं कारण बेसावधपणा हे असतं. बेफिकिरी, बेसावधपणा या गोष्टी अपघात व्हायला प्रेरक ठरतात. म्हणूनच मनुष्याने जीवन जगताना पदोपदी सावध असणं गरजेचं आहे. जी माणसं त्यांच्या जीवनात सावध नसतात ती नेहमीच कुठल्या ना कुठल्या संकटात सापडत असतात, परंतु त्यांच्यामुळे इतरांचंही नुकसान होतंच. जो अपघाताला कारणीभूत असतो केवळ त्यालाच हानी पोहोचत नाही, तर त्या ठिकाणी एखाद्या निरपराध्यालाही त्याची हानी पोहोचत असते. जीवन हे पदोपदी समस्यांनी संकटांनी भरलेलं आहे. काळ कुठे कसा घाला घालेल याची शाश्वती कुणालाच देता येत नाही. भविष्यात कधी काय घडू शकेल हे सांगणारं असं कुठलंच शास्त्र अद्याप तरी या पृथ्वीवर जन्माला आलेलं नाही. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली जे ठोकताळे सांगितले जातात ते अगदी तंतोतंत खरे ठरतातच असं काही नाही. त्यातले जवळजवळ सारेच खोटे ठरतात आणि एखादीच घटना खरी ठरू शकते. म्हणून ज्योतिषशास्त्र देखील घटनांच्या बाबतीत तरी अनभिज्ञ आहे. ग्रहांचे मार्ग, कालावधी हे ठरलेले असतात, त्यामुळे त्यांची ग्रहणं, अंतर, कक्षा या बाबतीत तंतोतंत भाकितं करता येतात, कारण त्यांच्या कक्षा, अंतर, गती या अगदी तांत्रिक आहेत. त्यात सेकंदानेही अंदाज व्यक्त करता येणं शक्य आहे. परंतु अपघातांची कक्षा, वेळ यांचा काडीचाही संबंध नसतो. अनेकदा बेसावधपणा, बेफिकिरी ही कारणं अपघाताला कारणीभूत ठरतात. अगदी लहान सहान गोष्टींमुळे देखील अपघात घडण्याची शक्यता असते. दिवसाला जगाच्या पाठीवर घडणाऱ्या अपघातांची नोंद करणं आणि ठेवणं देखील अवघड आहे. अपघात हे केवळ मानवाच्या बेसावध आणि बेफिकीर प्रवृत्तीमुळे घडतात असं काही नाही. कधीकधी नैसर्गिक गोष्टी देखील अपघाताला कारण ठरतात. पृथ्वीवर जी पंचमहाभूतं आहेत ती पृथ्वीचे गुरुत्वीय बल अत्यंत प्रवाही आहे. त्यांचा उद्रेक झाला तर त्यातून जी हानी निर्माण होते ती तर मानवाच्या कक्षेबाहेरची आहे. तिला मनुष्य नाही आवरू शकत. त्यातून जे अपघात होतात, जी हानी पोहोचते ती महाभयंकर असते. तिथे मनुष्य हतबल असतो. त्यांच्या तडाख्यातून जे वाचतील ते भाग्यवान आणि ज्यांना फटका बसतो ते मग त्यातून नाही वाचू शकत. वारा, अग्नी, पाणी, भूखंड, आकाश आणि गुरुत्वीय बल यांच्यात थोडा देखील उद्रेक झाला तरी त्या संकटांना पारावार नसतो. संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार माजविण्याची क्षमता यांच्यात आहे. म्हणून या सर्व नैसर्गिक गोष्टींशी मनुष्यानं तारतम्यानेच व्यवहार करावेत, कारण त्या जशा जीवन द्यायला पूरक आहेत तशाच त्या जीव घ्यायलाही सक्षम आहेत. त्यांच्यापुढे नाही कुणाचं चालत. त्यांचं शास्त्र कुणाला न उलगडण्यासारखं आहे. ते राजा, रंक, लहान, थोर, स्त्री, पुरुष, पापी, पुण्यवान काहीही पाहत नाही. एकदा का यांचा झपाटा सुरू झाला की ते निव्वळ धुवायला आणि गिळायला सुरुवात करतात. त्यांची ती भूक मग जोपर्यंत भागत नाही तोपर्यंत त्यांच्या उद्रेकाचा तडाखा चालूच राहतो. आपण त्यांना मूर्खासारखे निर्जीव मानतो. ते आपल्या आज्ञेत आहेत असा मूर्ख भ्रम आपण निर्माण करून घेतो. परंतु जेव्हा त्यांचा प्रलय येतो, उद्रेक होतो, तेव्हा मनुष्याला आपली क्षुद्रता कळून येते. आपल्या हिशोबाने किडे मुंग्या जशा असतात तसेच त्यांच्या दृष्टीने आपण आहोत. त्यांची पावलं राक्षसी आहेत, महाभयंकर आहेत. त्यांच्या एक एका पावलात एक एक खंड व्यापला जातो. ते म्हणजे वामनाचं पाऊल आहे. सारी सृष्टी क्षणात पाताळात ढकलून देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. मनुष्यानं कितीही मोठं यंत्र शोधून काढलं तरी त्याची कळ जशी मनुष्याच्या हाती असते तशी या भूतलावरच्या सर्व सृष्टीची आणि त्याबरोबरच मानवाची कळ देखील त्याच्याच हातात आहे. म्हणूनच अग्नी भडकला तर त्याच्यापासून नेहमी चार पावलं दूर राहण्यातच शहाणपणा आहे. नद्या नाल्यांना पूर आले तर त्यांच्यापासून चार पावलं दूर राहण्यात मनुष्याचा शहाणपणा आहे. एखाद्या डोंगराचे कडे कोसळत असतील तर तिथून दूर जाणंच शहाणपणाचं आहे. कड्यांच्या टोकावर, विहिरीच्या काठावर, तळी, नदी, नाल्यांच्या काठावर एकतर जाऊच नये. गेलंच तर अतिशय सावधपणाने तिथं जावं. धोक्याच्या पातळीपासून चार हात दूरच राहावं, कारण तिथे कधी तोल सुटून, पाय घसरून आपण पडू
याचा काही नेम नसतो. पृथ्वीचं गुरुत्वीय बल उंचावरच्या सर्व वस्तूंना आपल्याकडे सतत खेचत असतं. अशा उंचावरून तोल सुटलेल्या मनुष्याला ती वर आकाशात झेलून धरणार नाही, तर खड्ड्यातच खेचून घेईल. म्हणून जिथे जिथे खड्डे असतात त्या सर्व खड्ड्यांपासून मनुष्यानं सावध राहिलं पाहिजे. विहिरी, दऱ्या, खोऱ्या, नदीची पात्र ही सारी खड्डेच आहेत, तेव्हा त्यांच्या काठाशी मनुष्यानं नेहमी सावधगिरीने व्यवहार केले पाहिजेत. माणसं वाढली, राहण्यासाठी घरं अपुरी पडायला लागली, घरांच्या चाळी झाल्या, चाळी गेल्या आणि उंच उंच इमारती आल्या, पुढे टॉवरची संकल्पना रुजायला सुरुवात झाली. आता खेड्यात अथवा शहरात वाडे, वाड्या नावापुरत्याच शिल्लक राहिल्या आहेत. या उंच उंच टॉवरसारख्या इमारतींमधून फ्लॅट करून गावाच्या गावं वसायला सुरुवात झाली आहे. परंतु हे फ्लॅट व या इमारती देखील उंच असल्यामुळे धोकादायक बनतात. वैतागलेले लोक टेरेसवर जाऊन खाली उड्या मारतात आणि आत्महत्या करतात, नाहीतर गॅलरीतून स्वतःला खाली ढकलून जीवन अशा सोप्या मार्गानं संपवून टाकतात. म्हणजे या इमारतीमधून प्रपंच मांडताना त्या कुटुंबातल्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य नेहमी ठीक असावं लागतं, तरच त्यांनी तिथे राहण्याचं धाडस करावं. दारे, खिडक्या लोखंडी जाळ्या मारून बंद कराव्यात. लहान लहान मुलं देखील खिडकीतून वाकण्याचा किंवा टेरेसवर जाऊन पतंग उडवण्याचा संभव असतो. त्यातून मुलांच्या बाबतीत अशा इमारतीतून बरेच अपघात घडताना दिसतात. काही काही महाभाग फ्लॅटच्या गॅलरीत दारू पीत बसतात. शुद्ध गेली की त्या गॅलरीतच वेगवेगळे नखरे करायला सुरुवात करतात. मग अचानक तोल जाऊन काळाच्या मुखात अलगच सापडतात. मनुष्य जन्म हा अनेक जन्मांच्या पुण्याईने प्राप्त झालेला असतो. पृथ्वीवर मनुष्य इतका सुज्ञ ज्ञानी प्राणी अद्याप तरी जन्माला आलेला नाही. म्हणूनच प्रत्येक मनुष्यानं आपलं आयुष्य एखाद्या तेवत्या पणतीसारखं जगावं. हळूहळू जीवनाचा आनंद घेत घेत जगाला प्रकाश देत देत जीवन विसर्जित करावं. जगानं आपली दखल घ्यावी असं एखादं तरी सन्मानाचं काम प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यात करावं. निव्वळ किडामुंगीसारखं दुर्लक्षित, अविवेकी, अज्ञानी जीवन जगून क्षणिक कारणासाठी हे मौल्यवान जीवन काळाच्या घशात लोटू नये. अर्थात किडामुंगी ही आपलं जीवन व्यर्थ घालवत नाही. त्यांचं काम सतत चालू असतं. ते उद्योगात सतत मग्न असतात, जीवन संघर्षाला तोंड देत असतात. म्हणून का नाही मनुष्य असं का करू शकत? अपघातांचे सर्वात अधिक धोके निर्माण झाले आहेत ते रस्त्यांवरच्या वाहनांमुळे. आता घराबाहेर कुठंही गेलं की माणसांपेक्षा वाहनांची गर्दी अधिक झालेली दिसते. वाहन चालवायला, पार्किंग करायला जागा पुरत नाहीत, तरी लोक वाहनं घ्यायचं बंद करत नाहीत. गाड्या उडवण्यात प्रत्येक मनुष्याला आनंद वाटायला लागला आहे. बैलगाड्या, सायकली आता रस्त्यांवरून कायमच्या नाहीशा झाल्या आहेत. रिक्षा, मोटरसायकली, टेम्पो, ट्रक, बसेस यांची गर्दी रस्त्या रस्त्यातून खूप झाली आहे. गल्लीबोळातून इंचभर जागा वाहनं लावायला शिल्लक उरलेली नाही. या वाहनांवर स्वार होणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम तर वेशीला टांगून ठेवले आहेतच. प्रत्येक वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना असेलच असं काही नाही. निम्म्याहून अधिक वाहनं परवाना नसलेलेच चालवतात. उरलेल्या परवानाधारकातील निम्म्याहून अधिक परवाने वशिले लावून काढलेले असतात नावापुरते. म्हणजे रस्त्यावरचे 75%हून अधिक लोक वाहन चालविण्याचं नीतिनियम माहीत नसणारे चालक असतात आणि हेच लोक सर्वाधिक अपघात करायला कारणीभूत ठरतात. कंपन्या तर याबाबतीत कानावर हात ठेवून बसल्या आहेत. आता वाहनांची जगाला गरज नसतानाही त्यांचं उत्पादन थांबवायला काही तयार नाहीत. त्यांना अजून वाहने विकून अधिकात अधिक श्रीमंत होण्याचा मोह आवरत नाही. अजून पोटातच असलेल्या आणि पोटात न आलेल्या माणसांसाठी देखील वाहनं बनविण्याचा जणू काही यांनी ठेकाच घेतला आहे. बँकांनी आता मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली कोणालाही वाहनांसाठी पैसाच पैसा उपलब्ध करून दिला आहे. त्यांना लोकांच्या जीवापेक्षा धंदा महत्त्वाचा. मग आणा खोटी नाटी कागदपत्र आणि घेऊन जा वाहन, उडवा, मजा करा, निष्पाप जीवांचे प्राण घेत यमासारखे फिरत राहा. पेट्रोल पुरवणारेही आता पेट्रोल डिझेलच्या खाणी शोधण्यात आणि त्याचा पैसा करण्यात मागं नाही. वाहनं उडवणं हेच लोकांचं आता थ्रिल झालं आहे. परंतु यातून जे अपघात घडतात त्यातून हातपाय मोडतात, अधू होऊन घरात पडावं लागतं, नाहीतर यमाच्या रेड्यावर बसून स्वर्ग गाठावा लागतो. वाहनं तर खालीच राहून जातात, मग तुम्ही त्या वाहनांपासून मिळवलं तरी काय? आता तर त्यात काही शानही राहिलेली नाही. शेपाचे कमावणारेही कुठलंही वाहन घेतात आणि उडवतात.
वाहनं ही काही आता प्रतिष्ठेची गोष्ट राहिली नाही। तरीही त्यांच्या मागे लागण्यात पृथ्वीवरचं हवामान दूषित करण्यात आपण मूर्खासारखा आनंद मानतो। वाहनं वाटेल तितकी तयार करणं सोपं आहे, परंतु अपघातात ज्यांचे नाहक बळी जातात त्यांचे जीवन नाही त्यांना परत देता येत। कित्येक दारुड्यांच्या आणि तारुण्याचं रक्त सळसळणाऱ्या बिंडोक तरुणांच्या वाहनांना तर ब्रेकच नसतात। वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून आडवी तिडवी वाटेल त्या गतीनं वाहनं चालवण्यात हे थ्रिल मानतात। फुटपाथवर किंवा कुठेही घुसून निष्पाप लोकांच्या जीवावर उठतात। रस्ते ओलांडायची तर सोयच नाही। कोण कोणत्या दिशेनं कोणत्या बाजूनं वाहन अंगावर येईल आणि कोणाला यमसदनी पाठवील याची काही शाश्वतीच नसते। दिवसाला वाहन अपघातात मरणाऱ्यांचं आज जे प्रमाण आहे ते पटकीने मेलेल्या माणसांहून अधिक होत चाललं आहे। मूर्खांनो, अजूनही सुज्ञ व्हा, शहाण व्हा, वाहतुकीचे नियम पाळा। गरज असेल तेव्हाच वाहन घराबाहेर काढा, ब्रेकवर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही मरालच मराल आणि कुठल्या तरी निष्पाप जीवांनाही माराल। विमान, रेल्वे ही वाहनं देखील आज जगाच्या दृष्टीनं सुरक्षित राहिलेली नाहीत। कुणीही उठतो आणि अतिरेकी बनण्याचा प्रयत्न करतो। विमान, रेल्वेत काहीतरी विध्वंसक गोष्टी ठेवून शेकडो लोकांच्या जीवाशी सहज खेळतो। अरे, ही जड्यांनो, सक्षम लढण्याची क्षमता नाही म्हणून असे निष्पाप लोकांच्या पाठीत वार करता का? खरे शूर असाल तर पब्लिकला सावध करून लढा, मग तुमच्या कशा चिंधड्या होतात ते पहा। रेल्वेचे रूळ उखडून ज्या निष्पाप लोकांना अशा नपुंसक वृत्तीने मारता त्यात कसलं आलंय शौर्य? माणूस तर वाघसिंहापेक्षाही बलवान ठरला आहे। त्याने पृथ्वीवर क्रांती केली आहे, क्रांती। तरीही तुम्ही एखाद्या भेकड्यासारखं विकृत जीवन जगता, पाठीमागून वार करून पळून जाता। तुमच्या थोबड्यावर तर सारं जग थुंकत असतं आणि तुमचं अस्तित्व मिटवायलाही ते जागरूक असतं। आईच्या कुशीचा अपमान करणारी जातच फक्त हा षंढाचा मार्ग पत्करते। विचारा आपल्याच मनाला की आपण जे असे अपघात घडवून आणतो, असे भेकड्यासारखे मागून निष्पाप जीवांचे प्राण घेतो, यात आपलं शौर्य काय आहे? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा। धन्यवाद।